भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. त्यातही भारताला तरुणांचा देश म्हटलं जातं. या तरुणांच्या शिक्षणासाठी देशात मोठमोठे विद्यापीठ महाविद्यालये आहेत. पण तिथपर्यंत जाण्याची सुरुवात जिथून होते त्या अंगणवाड्यांची मात्र प्रचंड दुरावस्था झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2886 अंगणवाड्या आहेत. पण त्यापैकी 1200 अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही आहे. कुपोषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या या अंगणवाड्या स्वतःच कुपोषित झाल्याचं चित्र समोर येत आहे. बीडचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी प्रशासनाकडे मदतीचं साकडं घातलंय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 1200 अंगणवाड्यांना इमारत नाही. आज या ठिकाणी बीड तालुक्यातील मौजे महाजनवाडी अंतर्गत कोंबडवस्ती या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी पाहिलं तर अंगणवाडीचे कार्यकर्ते जे आहेत त्या म्हणतात की 2008 त्या या ठिकाणी काम करत आहेत. 2008 मुलांना या ठिकाणी अंगणवाडीची इमारत नाही. वारंवार दरवर्षी सुपरवायझर वगैरे येतात, ते या ठिकाणची परिस्थिती पाहतात, नोंदणी घेऊन जातात. परंतु बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही अंगणवाड्या गळक्यात, काही पडलेल्या आहेत, काही जीर्णावस्था आहेत. परंतु काही काही ठिकाणी जसं आज या ठिकाणी पाहिलं आपण की त्यांना झाडाखाली बसावं लागतं. आणि अंगणवाडीत जसं म्हटलं की पावसाळ्यामध्ये जर पाऊस आल्यानंतर जी मुलं मोठी बसण्यासारखी ती मुलं जिल्हा परिषद शाळेच्या वर्गामध्ये बसतात, बाकीची मुलं जी आहेत ती घरी सोडून द्यावं लागतात. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं की ज्या शाळेमध्ये मुलांचं पालनपोषण म्हणतो आपण त्याला, कुपोषणासाठी किंवा बाकीच्यासाठी शालेय पोषण असेल, शासन एवढा मोठा खर्च करतं, तर त्याच ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांना कमीत कमी हक्काची इमारत असावी एवढीच मागणी आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांना करणार आहोत. फक्त महाजनवाडीच नाही तर जिल्ह्यातील इतर ठिकाणांची देखील हीच अवस्था झाली आहे. आष्टी शहरातील संभाजीनगर भागात असणाऱ्या अंगणवाडीमध्ये पावसाळ्यात पाणी गळतं आणि त्यामुळे अन्नधान्य भिजतं. येथील अंगणवाडी सेविका दीक्षा गावडे या सांगतात की यामुळे मुलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. ह्या ज्या अंगणवाडीमध्ये पाऊस आल्यानंतर थोडीशी गळती अंगणवाडी, त्याच्यामुळं बाळाला आणि मुलांनाही शिकवण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं शासनाने आम्हाला अंगणवाडी बांधून द्यावी अशी माझी विनंती आहे. बांधून जर भेटली तर चांगलं होईल. समजा शासनाने दिलं बांधून तर मुलांची व्यवस्था होईल, अन्नधान्याची ठेवायची व्यवस्था होईल, मुलांना शिकवण्यात काही अडचणी येणार नाही. माझे मुलं आहेत ना अंगणवाडीत जाते, त्या अंगणवाडीची जरा दुरावस्था झालेली आहे, तर शासनाने थोडंसं लक्ष द्यावं. आणि तिथला जो खाऊ आहे तर तो पण असा पावसाने भिजतो, तर मग मुलांना तिथं ते खाऊ पण न खाऊन काही झालं तर भीती वाटती अंगणवाडीत पाठवायचं. तर शासनाने थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या ज्या इमारती आहे तर त्या बांधायला पाहिजे असं मला वाटतं. बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर येथील अंगणवाडीची इमारत गेल्या 10 दुरुस्त करा अशी मागणी गावकरी वारंवार करत आहेत. मात्र प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. भिंतींना तडे गेलेत, पत्रे देखील गळत आहेत, तर पावसाळ्यात वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचतं. गेल्या 5 अंगणवाडी दुरुस्त करण्याची मागणी आम्ही करत आहोत, मात्र प्रशासन लक्ष देत नाही असं सरपंच गणेश मोरे सांगतात. की मागच्या वर्षी अतिशय अडचण असल्यामुळं आणि तिथं गळत असल्यामुळं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना समाज मंदिरामध्ये काही दिवसासाठी ठेवलं होतं. परंतु तेही समाज मंदिराची ही तशीच दुरावस्था आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीला अशी कुठली मोठी इमारत नाही आहे की आम्ही तिथं त्या विद्यार्थ्यांना ठेवू शकतो. माझ्यापुढे एक सरपंच या नात्याने असा प्रश्न पडला आहे की माझ्या गावातील विद्यार्थ्यांना आता नेमकं ठेवायचं कुठं, किंवा शासनाच्या दारात आणून बसवायचं, का नेमकं विद्यार्थ्यांना घरीच बसवायचं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पालकही त्या विद्यार्थ्यांना त्या अंगणवाडीकडे पाठवण्यासाठी घाबरत आहेत, कारण कुठल्याही पालकांना आपल्या विद्यार्थ्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडू नये किंवा काही चुकीची वेळ येऊ नये म्हणून पालकही विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये लावण्यापासून घाबरतात. एका वर्षापूर्वी बीडमधील कामखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील एका भिंतीचा छोटा भाग कोसळून 4th शिकणारा एक विद्यार्थी जखमी झाला होता. बीड जिल्ह्यातील कामखेड्याची ही जिल्हा परिषद शाळा. ही शाळा सध्या चर्चेत आली आहे कारण या जुनाट शाळेची भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा चक्क हात मोडला आहे. गावकरी आणि संघटनांनी वारंवार शाळेच्या डागडुजीची मागणी करून देखील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कोणतेही पाऊल या संदर्भात न उचलल्याने कामखेडा जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या घटनेला आता 1 पूर्ण होत आहे.
तरीही प्रशासन अजूनही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. या अंगणवाड्यांच्या बकाल अवस्थेविषयी जिल्हा महिला बालकल्याणचे प्रकल्प अधिकारी यांना प्रश्न केला असता ते काय म्हणाले तुम्हीच ऐका. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 2,880 अंगणवाडी आहेत. त्यापैकी 1,267 ठिकाणी अंगणवाडी इमारत नाही आहेत. दरवर्षी जिल्हावार्षिक नियोजन समितीमध्ये आपल्याला 15-20 कोटी रुपये प्राप्त होतात. त्यामध्ये आपल्या 150-200 अंगणवाड्या पूर्ण होत आहेत. यावर्षी आपण जवळपास 20 कोटीची मागणी केलेली आहे. यावर्षी जो काही निधी मंजूर होईल त्या निधीच्या मर्यादेमध्ये आपण अंगणवाडी बांधकामासाठी तरतूद उपलब्ध करून देणार आहोत. व ज्या ठिकाणी अंगणवाडी इमारत नाही त्या ठिकाणी शाळेची इमारत असो, ग्रामपंचायतची कार्यालय, ग्रामपंचायत समाज मंदिर असो किंवा ग्रामपंचायतची इमारत असो, यामध्ये आपण अंगणवाडी भरवत आहोत. उघड्यावर अंगणवाडी कुठेही भरली जात नाही. लवकरात लवकर अंगणवाडीनं पूर्ण ठिकाणी स्वतंत्र मालकीच्या इमारती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची आवश्यक ती काळजी प्रशासन घेत आहे. बाळापूर, महाजनवाडी, वडगाव, कळसंबर अशा कैक गावातील अंगणवाड्यांना जीवनदान मिळणार का हाच प्रश्न बीडकरांपुढे आहे. बाईमानूसाठी सुकेशनी नाईकवाडे, बीड.